तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत। त्यांनी वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्यात। कदम डाके यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे आणि मनोहर जोशी यांचीही भेट घेतली आहे। त्यांनी युती सरकारमध्ये 60 योजना ज्या घोषित केल्या होत्या बाळासाहेबांची बोलून त्या चांगल्या योजना आहेत, त्या तर आम्ही राबूच, आणखी नवीन योजना आणखी त्याच्यामध्ये काय भर घालता येईल ते नक्की घालू। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी लीलाधर डाके यांची भेट घेतली होती। शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांबरोबर मुख्यमंत्री शिंदेंच्या गाठी भेटी सुरू आहेत। जे नेते आहेत शिवसेनेचं, ज्यांचं फार मोठं योगदान शिवसेनेला मिळालेलं आहे, त्यांचे राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर मी नक्कीच आशीर्वाद प्रत्येकाचे घेणार आहे, कारण यांचा जो काही गेल्या अनेक वर्षाचा जो अनुभव आहे, मला नक्की या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी, सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी जेवढा काही उपयोग करून घेता येईल तेवढा नक्की करून घेणार। मला खात्री आहे की डाके साहेब आणि आमचे जोशी सरांकडून या गोष्टी शिकण्यासारख्या, अनेक वादळात अनेक संकटात शिवसेना प्रमुखांबरोबर शिवसेनेबरोबर ते निष्ठेने राहिले आणि अशा कडवट शिवसैनिकांना ते मुख्यमंत्री भेटले ही चांगली गोष्ट आहे। नक्कीच त्याच्यापासून त्यांना काही प्रेरणा आणि बोध मिळेल। बातमी सोलापुरातून। सोलापुरात शिवसेनेचे दोन नेते हे शिंदे गटात सामील झालेत। संजय कोकाटे आणि नागनाथ क्षीरसागर हे शिंदे गटात सामील झालेत। जिल्ह्यातील माढा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात लढलेले शिवसेनेचे संजय कोकाटे आणि मोहोळचे नागनाथ क्षीरसागर यांचे चिरंजीव सोमेश क्षीरसागर हे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेत। सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यावेळेस उपस्थित होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत। मुख्यमंत्री नाशिकपासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत। शुक्रवारपासून त्यांचा दौरा सुरू होणार आहे। मुख्यमंत्री पहिल्यांदाच नाशिक मुख्यालय सोडून दुसऱ्या ठिकाणी बैठक घेणार आहेत। तर शुक्रवारीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सुद्धा नाशिक दौऱ्यावरती आहेत। शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठी भेटी घेणार आहेत। शरद पवार हे सुद्धा नाशिक दौऱ्यावरती आहेत। तर दुसरीकडे मुख्यमंत्री हे सुद्धा शुक्रवारी नाशिक दौऱ्यावरती आहेत। तर मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान त्या पार्श्वभूमीवर अजित पवार हे वर्ध्याच्या दौऱ्यावरती आहेत। पंचनामा करताना भेदभाव करू नका असं अजित पवार यांनी यावेळेस म्हटलं आहे। अजित पवार यांनी प्रशासनाला दम दिला आहे। मलाही कळतं की रुलिंग पार्टीमध्ये असल्यानंतर काय केलं गेलं पाहिजे आणि अपोजिशनमध्ये असल्यावर काय केलं गेलं पाहिजे। मला याच्यामध्ये राजकारण करायचं नाही। आम्हाला फक्त वरवर नुसत्या घोषणा नको, कृती झाली पाहिजे आणि अजून शेतकऱ्यांचे पंचनामे सुरू झालेले नाहीत हे काल शेतकऱ्यांनी पण वेगवेगळ्या भागामध्ये सांगितलं। अजित पवार यांचा विदर्भ दौरा सुरू आहे। गडचिरोलीत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन गुरुवारी अजित पवार यांनी पाहणी केली आहे। विदर्भातील पूर आणि अतिवृष्टीग्रस्त भागांची गुरुवारी विरोधी पक्षनेत्यांनी पाहणी केली आहे। स्वतःच किती एकर? 5 एकर। 5 एकर तुमचं? 5 एकर। मग 5 एकरामध्ये असं बाधित किती झालं? त्यातल्या त्यात बरं किती आहे? उन्हात 5 एकर झाला माझा,
हा अति पावसामुळे पुरांना बुडला, अति पावसामुळे पाऊस आल्यामुळे सर्व झोपून झोपून गेला, पाचीचा पाची एक आता परत आता तुमचं काय म्हणणं, काय केलं पाहिजे तसं रे? आता तुम्हाला परत तिथं नवीन रोप देऊन तुम्ही लावणार का? आता तुमचं वर्ष हे नवीन रोप तर लावणं होतच नाही, खरीपाचं हे वायाच गेला, वायाच गेला। बातमी आहे पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तामिळनाडू आणि गुजरात दौऱ्यावरती आहेत। पंतप्रधान अण्णा विद्यापीठाच्या 42व्या दीक्षांत समारंभात सहभागी झालेत, तर गांधीनगरमध्ये विविध योजनांचा शुभारंभ शिलान्यास त्यांच्या हस्ते होणार आहे। सकाळी 10 वाजता पंतप्रधान हे अण्णा विद्यापीठाच्या 42व्या दीक्षांत समारंभात सहभागी झालेत। दुपारी 4 वाजता गांधीनगरमध्ये विविध योजनांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे। तर भाजपचे नेते आमदार गिरीश महाजन यांनी अमित शहा यांची भेट घेतली आहे। गुरुवारी दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट गिरीश महाजन यांनी घेतली आहे। राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्व आहे। तर स्मृती इराणी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आहे। भेटीचे फोटो ट्विटरवर प्रसारित केले गेले। केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आहे। काँग्रेसच्या खासदारांकडून द्रौपदी मुर्मू यांचा अपमान झाल्यानंतर स्मृती इराणी या चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या, त्यानंतर त्यांनी आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आहे। या भेटीचे फोटो त्यांनी ट्विटरवर प्रसारित केले आहे।